नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता। राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे। आज तारीख 21, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडासह वादळी पाऊस पडेल। तसेच राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे। तारीख 21, मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडासह वादळी पाऊस पडेल। तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि उद्या तारीख 22 रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे। तर पुढील 3 ते 4 दिवस कोकण किनारपट्टीवर सोसायट्याच्या वारा वाहण्याची शक्यता आहे। तर कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल व बुधवारपासून या भागात पावसाचे प्रमाण पुन्हा कमी होणार आहे। मध्य महाराष्ट्रात पुणे नगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल। तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची उडीप राहणार असून खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल व सोमवारी औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडास व वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल व लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात काही प्रमाणात शिडका होईल। मंगळवारी औरंगाबाद वगळता इतर भागात अंशतः ढगाळ हवामान राहील व पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। तर गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल व राज्यात अनेक ठिकाणी अधूनमधून ऊन पडणार असून काही प्रमाणात उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे। अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे। मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात विजेच्या कडकडासह वादळी पाऊस पडेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत असतील। आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।